अंतरा बाकी तुला शिकवलेलं सगळं समजतंय ना? तायडी एवढं भारी शिकवते की नाही आता सगळं सोपं वाटायला लागलंय. हो पण अंतरा, श्वेता कितीही छान शिकवत असली तरी तुला तिच्याकडून जे काही शिकायचंय ते पुढच्या 2 दिवसात शिकून घे. 2 दिवसात का? म्हणजे? हो मला पण नाही कळलं 2 दिवसात म्हणजे. म्हणजे अंतरा कसं आहे ना की श्वेता अशी किती दिवस आपल्या घरी येत राहणार, म्हणजे तुला शिकवायला. ग कसं आहे ती काही बाय प्रोफेशन टीचर नाहीये, हो ना? आणि आता तूच सांग, आपण जर ह्या शिकवण्याचे तिला पैसे द्यायला लागलो तर ती घेणार आहे का? नाही ना श्वेता. म्हणून जॉब शोधलाय. जॉब काय? हो मग काहीतरी ना असं स्पेशल कॉन्टिनेंटल बनव. कॉन्टिनेंटल? कॉन्टिनेंटल थाय, चायनीज, इटालियन. ओ मला माहिती आहे कॉन्टिनेंटल काय. तुला येतं बनवता? माहिती आहे मला चायनीज, ते आमच्या इकडे मिळतं की मी आणि तायडी कधी कधी. बस कळलं. अगं ते रोड साईडचं चायनीज फूड नकोय आपल्याला, समथिंग म्हणजे ऑथेंटिक ऑथेंटिक हवंय. येतं तुला? म्हणजे मला येत नाही पण मी शिकेन, इंटरनेटवर बघून जमल मला. बस आलं लक्षात. हे बघ तू जेवणाचं राहू दे, ते मी बघतो. तू ना फक्त स्वतःकडे लक्ष दे, जरा स्वतःला ग्रूम कर, थोडं अप टू डेट राहा. हे नेहमी ते घरामध्ये तोंडाला पीठ लावून गबाळ्यासारखं फिरत असतेस ना साडी नेसून, तसं नको. साडी नको. ओके म्हणजे मी साडी नको नसायला. म्हटलं ना साडी नको म्हणून. काहीतरी असं समथिंग वेस्टर्न, समथिंग न्यू, थोडं कूल. एक काम करतो, मी तुला पैसे पाठवतो, एक मस्त वेस्टर्न आउटफिट घे स्मार्ट. ठीक आहे. वेस्टर्न ड्रेस मी तर कधी घातला पण नाही, त्यातलं काही माहीत पण नाही मला.